यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या 8 मुरडी येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 8 पर्यंत वर्ग असून केवळ 2 शिक्षक आहेत. गावातील शाळा समिती अध्यक्षांनी शाळेकरी शिक्षक वाढवून देण्याची मागणी सुद्धा शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षक तर मिळालेच नाही, पण 19 जुलै रोजी 8 मुरडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शाळेसाठी गेले, परंतु शिक्षकच शाळेत आले नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. विद्यार्थी सकाळी शाळेत गेल्यानंतर शाळेच्या दरवाजाला लॉक दिसले. विद्यार्थी गेटच्या बाहेर शिक्षकांची 12 वाजेपर्यंत वाट बघत होते, पण शिक्षक आलेच नाही. विद्यार्थी घरी परत गेल्यानंतर पालकांनी त्यांना घरी परत येण्याचे कारण विचारले असता मुलांनी पालकांना शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. या संदर्भात शाळा समिती अध्यक्षांनी संबंधित शिक्षकांना फोनवरून विचारणा केली असता वरिष्ठांनी BLO ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आल्याचे उत्तर त्या शिक्षकाने दिले. परंतु या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळेत शिक्षकाने गैरहजर राहणे चुकीचे असल्याचे स्थानिक पालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे 8 मुरडी हे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांचे गाव आहे. माजी शिक्षण मंत्र्यांच्या गावात हा लाजीरवाणा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षक या दोन्ही बाबी मिळत नाही. याकडे जिल्हा परिषद CEO तसेच जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने होत आहे. शासनाकडे शिक्षकांची मागणी करण्यासाठी सुनील शिवणकर, योगेश्वर पडाल, सुबोध मेश्राम, मारुती कावडे, अरविंद ठाकरे, अनिल शिवणकर, प्रमोद पुरके आदींनी लेखी तक्रार सादर केली आहे. MCA न्यूज मराठीकरिता विशाल मासूरकर, यवतमाळ. हा दिनांक 19/7/2023 दिवस बुधवार. मी शाळा समिती अध्यक्ष सुनील शिवणकर. आज माझी मुलगी 11:30 वाजेला घरी वापस आली शाळेमधून. तिला विचारलं असता का बाई तू शाळेतून का घरी आली, ती मला म्हणत होती का आज शाळेला सुट्टी आहे, दोन्ही शिक्षक सुट्टीवर आहे, मीटिंगला गेले असे सांगत होती. तर मी हेडमास्टर झिलते सर यांना फोन केला असता त्यांना विचारणा केली का सर आज का सुट्टी आहे, तर ते मला सांगत होते का BOचं काम आहे, आम्हाला दोघंजणं आहोत, दोघाली आम्हाला BLOचं काम आहे, आम्हाला दोघाली ऑर्डर आली, त्या यानं आम्हाला BO साहेबांनी बोलावलं आहे, आम्हाला दोघाले तिथं रायगावला हजर राहतात. त्यावर मी विचारलं त्यांना तर सगळे शाळेवरचे सावरखेडा इकडले शिक्षक लोक जाऊन राहिले, तुम्ही शाळा कशी का बंद ठेवली, तर BOचे काम आहे असे मला सांगत होते. तर मी अध्यक्ष या नात्याखाली आपले लुकमान साहेब यांना फोन केला, BO साहेबाला फोन केला. तर म्हणलं असं असं आहे तर आमच्या इथे म्हणलं 100 मुलं आहे आणि 2 शिक्षक आहे, तुमच्याकडं प्राचारणा करण्यासाठी मी दिनांक 3/6 त्याच्याकडे गावात मागणीसाठी जवळपास 20-25 लोक घेऊन गेलो होतो. सरपंच आणि ग्रामपंचायतची पूर्ण बावडी आणि आमची शाळा समिती सगळे आम्ही गेलो 25-30 लोक. तर त्यांनी आम्हाला आजपर्यंत एकही शिक्षक दिला नाही आणि हे दोन्ही जे शिक्षक आहे ते 105 वय शिकवणारे आहे आणि वरचे 6 ते 8 नुकसान खूप होत आहे अशी विनवणी केली, तरी पण त्यांना आम्हाला आजपर्यंत एकही शिक्षक दिला नाही. सुबोध मेश्राम, माझा मुलगा वर्ग 4 ह्या वर्गामध्ये आहे आणि मागील 1 महिन्यापासून शिक्षकाची मागणी होत आहे. आम्ही राळेगावला गेलो असता माननीय BO साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला ह्या 15 दिवसामध्ये शिक्षक मिळून जाईल आणि जे शाळा समिती अध्यक्षांनी जे सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्या बोलण्यानुसार आम्हाला अजूनपर्यंत शिक्षक मिळाला नाही आणि शिक्षक जर मिळाला नाही तर याच्यासमोरचं विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारात राहील आणि याचं श्रेय सगळं माननीय गटशिक्षण अधिकारी आणि